अरे मनोज, नाही मी काय म्हणत होतो की त्या ऍडव्होकेट महाशब्दांऐवजी आपण दुसरा एखादा वकील कशाला. मी त्या महाशब्दांशी बोलून सगळं कन्फर्म केलंय, आता त्यांना येऊ नको म्हणून कसं सांगू, कसं सांगू मी. नाही नाही नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांच्याशी कन्फर्म करण्या अगोदर आमच्याशी बोलला असतास तर बरं झालं. तुमचा काय संबंध आहे, म्हणजे काय संबंध आहे तुमचा. हे बघ, आई मला म्हणाली मला एखाद्या वकिलाशी बोलायचं. आता महाशब्दांनी आपल्या कंपनीच्या काही केसमध्ये मला मदत केली होती म्हणून मी त्यांना बोलवलं. अरे चा, म्हणजे तुझी आणि त्यांची फार पूर्वीपासूनची ओळख आहे. तर नाही नाही नाही, मला मला तसं काय म्हणायचं नाही, मी आपलं जस्ट आहे. मग तुझा महाशब्दांना विरोध का? एक्झॅक्टली, आता मलाही तेच म्हणायचं. नाही, मी फक्त म्हणत होतो की आपण एखादा बरा वकील. एक मिनिट, तुझ्या ओळखीचा वकील आहे इथे? अरे मी आत्ता आलो, माझ्या ओळखीचं कोण आहे इथे? कोण? अमेरिकेत आहे का कोणी? असेल तर बोलो, बोलो ना त्याला इकडे. कम ऑन मनोज. अरे मी जस्ट. काय काय डॉक्टर, कुठलाही वकील आला तरी काय फरक पडणार आहे? काहीही फरक पडणार नाही. अहो, आपली आई शिकलेली आहे. नाही म्हणजे ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष बुडालेलं असलं तरी तिथपर्यंत शिकल्यात की नाही? मग म्हणजे त्या सुज्ञ आहेत, त्या जे काही करतील ते विचार कर. हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आज सकाळी सकाळी आलं भेला? नाही, जरा आईना पाहायला आलो होतो. हो हो हो, जाऊ ना. अरे अवश्य अवश्य, वरती उजवीकडे माहिती ना. हे काल रात्री सुद्धा येऊन गेले होते काय राहून, आणि आज पुन्हा सकाळी. मी काय म्हणतो की महाशब्दांना एकदा येऊ दे, त्यांचं आणि आईचं काय ते ठरू दे, आणि मग आपण काय ते ठरवूया ना नंतर. करेक्ट, मला पण हेच योग्य वाटत. मग काय राहू, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अरे या 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 बसा. कसं काय वाटतंय लता वय? बरं वाटतंय आता. अरे वा, आनंदाचीच बातमी म्हणायला हवी. हे सगळं तुमच्यामुळे झालं बरं. लता वय, आम्ही काय केलंय? फक्त शुभचिंतन. असं कसं, वचन दिलंय तुम्ही मला काल डॉक्टरच्या डोस बरोबरच हा डबल डोस मिळाला ना, बघा तरी एका रात्रीत बरी झाले मी. आता मात्र तुम्ही आम्हाला अगदीच लाजवतंय. असं काय करता, पेशंटला भेटायला काय पुष्कळ माणसं येतात हो, कुणी काय नुसत्या चौकशाच करून जातात, कुणी सल्ले देतात, पण तुमच्यासारखं नाही हो. तुम्ही दिलाशा बरोबर मनाला बरं वाटेल असं पण काहीतरी केलं ना. मी ना हो लक्षात आहे आमच्या. खरंच तुम्ही आला तेव्हा भेटलं का हो तुम्हाला कोणी वाटेत खाली, म्हणजे कोणी येणार होतं का? वकील यायचे होते. अच्छा अच्छा, अहो व्हील बनवायलाच हवं. हो, माणसाचं आजकाल काही सांगता येत नाही ना. पण माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, कुणाला सांगावं तेच कळत नाही. अगं तू काय करतेस इथे? काय झालं? अगं रश्मी, आईच्या जवळ असण्याची एकही संधी आपण सोडायची नाहीये. म्हणजे तुझी काय अपेक्षा आहे? सगळं तुला समजावून सांगावं लागतं रे बाबा. हे बघ रश्मी, मनीषा आणि रंजनाला बाजूला सारून तुला आईची मर्जी राखायला पाहिजे. हे बघ, तिला पदोपदी असं वाटलं पाहिजे की तूच एकटी तिची काळजी घेतेस. मला मान्य आहे की हे सगळं तुला जड जात आहे, तुला अक्वड होतोय, पण काय काहीतरी मिळवण्यासाठी काही गोष्टी मनाविरुद्ध करायला लागणारच ना. आई म्हणजे ना. कंट्रोल युअरसेल्फ. हे बघ रश्मी, आपली तिकडे अमेरिकेमध्ये काय परिस्थिती होती तुला सगळं माहिती आहे ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनूच्या शिक्षणासाठी आपण इथे आलो. आपलं काय ठरलंय की त्या संस्कृतीमध्ये तिला मोठं करायचं नाही, तिला इथे इंडियात आणून वाढवायचं.